गुड मॉर्निंग मार्गी मॉर्निंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 17 जानेवारीचे जे पेपर आहेत सगळ्या पुरवण्यासाठी त्याचा आपण डिटेल थोडीशी चर्चा करूया की कशाप्रकारे आपला जो मार्गी ट्रायंगल ज्याला म्हटलं आहे की आलेल्या न्यूज जे आहेत ते करंट अफेअर्स जे आहे ते आपला सिलॅबस आणि मागे विचारलेले क्वेश्चन पेपर ह्यामध्ये ते आपल्याला कसं बसवता येईल एकूणच आपलं पेपरचं आकलन आणि पेपर वाचता येणं म्हणजे काय हे आपल्याला समजण्यासाठीचा जो आपला उपक्रम आहे ज्यात स्पून फिडिंग होणार नाही आहे की तुम्हाला काही नोट्स वगैरे पुरवले जाणार नाहीत. फक्त पेपर वाचायचं म्हणजे काय करायचं आणि एखादा पेपर एखादी न्यूज वाचायची म्हणजे त्याचं सगळं आपल्याला डिटेल थोडंसं मायन्यूट डिटेल लागतील की सिलॅबसमध्ये हे आपल्याला कुठं पुट करता येईल यावर क्वेश्चन कशा प्रकारचा फॉर्म होऊ शकतो किंवा सेम ह्याच टॉपिकवर लास्ट टाईम किंवा त्याच्या अगोदर कधी प्रश्न विचारला आहे का तर हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यासाठीचा जो आपला उपक्रम आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सुरू करूया. आज इंडियन एक्सप्रेस आहे माझ्यासमोर आताचं जे नोट बनवले त्यातला तर त्यामध्ये काय म्हटलं आहे आजचं जे आय जी पुरवणी आहे एक्सप्रेसची जी महत्त्वाची पुरवणी रविवारची त्यात शुभ्रा गुप्तांचंच आर्टिकल आहे. पहिलं आर्टिकल आहे ते की व्हेन डिड द फार्मर बिकम इनव्हिजिबल ऑन स्क्रीन. शुभ्रा गुप्ता महत्त्वाच्या ज्या फिल्म क्रिटिक्स आहेत ज्या लिहितात एक्सप्रेसमध्ये वारंवार आणि त्यांनी काय म्हटलं की स्क्रीनवरून हिंदी सिनेमाच्या स्क्रीनवरून शेतकरी कसा गायब झाला. आत्ता जे काही सगळं चाललेलं आहे आजूबाजूला आणि आज 56वा दिवस आहे समजा आज प्रोटेस्टचा जो आहे तो फार्मर प्रोटेस्टचा आणि मग हे स्क्रीनवर कसं उमटत नाही. आपल्याला 2011 यावर एसेच येऊन गेला आहे की पॉप्युलर कल्चरला आपण रिफ्लेक्ट करतो का फक्त सिनेमा का त्याला शेप पण देतो. दोन्ही मुद्दे आहेत की तो त्याचं प्रतिबिंब आहे का त्याला वळण लावतो पॉप्युलर कल्चरला. फिल्म जे साधन आहे की भारतातला एक ड्रायव्हिंग फोर्सच आहे महत्त्वाचा की लोकांच्या राहण्यापासून खाण्यापिण्यापासून त्यांच्या हेअरस्टाईलपासून फॅशन कपड्यालत्त्यापर्यंत तो कशाप्रकारे प्रभावित करतो आणि सगळ्यात दूरवर पोचणारं ते साधन आहे का समजा सिनेमा हे म्हटलं तर भारतामध्ये की आपलं जे वेड आहे ते पॉप्युलर ह्यांनी जी चर्चा केली ती फक्त हिंदी सिनेमाची केली आहे आणि असं ट्रँड खूपच बोलता येईल मग दक्षिणेकडे अजून गेलं तर किंवा नॉर्थ ईस्टमध्ये आता काही सिनेमा म्हणतात समजा आमिष तुम्ही बघितला असेल गेल्या वर्षी जो प्रकाशित झालेला जो सिनेमा आहे तो तर त्याबद्दल यांचं काय मत आहे की त्यांनी काय म्हटलं की साधारणतः 50-60 पासून त्यांनी चर्चा केली पोस्ट इंडिपेंडन्सची साधारण त्यांनी चर्चा केली की त्यांनी दिलेले मुद्दे आहेत की काय की जागतेरो एक दिला आहे समजा 50समधले कुठले दिले जागतेरो मदर इंडिया आणि दोबी गजमीन महत्त्वाचे सिनेमा आहेत की राज कपूर जो येतो जेव्हा शहरात येतो तेव्हा ते काय म्हणतात की गावातलं पाणी संपलं आहे का मग तो कसला इकडे आला म्हणजे मायग्रेशनकडे शहर कशाप्रकारे बघतं. एखादी व्यक्ती खेड्यातून गावात येते खेड्यातून शहरात येते त्यावेळेस शहराचा त्याचा रिस्पॉन्स काय असतात. मायग्रेशनचं बरंचसं लिखाण ह्या पॅन्डेमिकच्यामुळे जे झालेलं आहे ते मायग्रेशनवर वेगवेगळी पुस्तकं झालीत आता की स्थलांतराकडे कशाप्रकारे बघतात शहरं कशाप्रकारे बघतात आणि गावाचं नेमकं काय की हे यातनं परत सिद्ध झालं आहे का की जरी मृत्यू आला तरी गावातच आला पाहिजे ही आहे का मग त्यामागची भावना काय नेमकी की गावात लस आहे असं थोडीच आहे पण ते हित नाही थांबायचं मग ही स्पेस उपलब्ध करून देऊ शकले नाहीत का शहरं आणि मग फार्मरचं कशाप्रकारे त्यांनी हे केलं आहे की त्यांनी काय म्हटलं आहे की ओव्हर द पिरियड कसं बदलत गेलं तुमची पात्र कुठून येतात जेव्हा तुम्ही एखादा सिनेमा बघता तेव्हा तो फक्त मनोरंजनासाठी न बघता तुम्ही कशाप्रकारे बघितला पाहिजे म्हणजे 125 मार्काला जर तुम्हाला विचारलं जात आहे सिनेमा हे पॉप्युलर सिनेमा जे म्हटलं आहे तर मग तुमचं आकलन कसं असलं पाहिजे त्याकडे की पात्रांची जात कधी डिपेक्ट होत आहे का त्यामध्ये किंवा धर्म होतो आहे का रिजन कुठला आहे त्यांचा डायलेक्ट कुठला आहे बोली कुठली भाषा कुठला आहे त्यांचा आडनाव कशा प्रकारचे आहेत म्हणजे जे पॉप्युलर कल्चर ज्यांना म्हटलं आहे तर ह्यांनी काय सांगितलं आहे की कसं बदलत गेलेलं आहे ते की 50-60मध्ये साधारणतः उपकार समजा मनोज कुमारला भारत कुमारच म्हटलं जायचं जय जवान जय किसान जी शास्त्रीजींनी दिलेली जी घोषणा होती त्या आधारित जो त्यांनी काढलेला सिनेमा आहे तो उपकार आहे की मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती की ग्रीन रिव्हॉल्युशन आहे का समजा तो पिरियड समजा तो बघितला की सोना उगले उगले हिरे मोती म्हणजे नेमकं काय त्यातून सिम्बॉल काय आहे सिम्बॉलिक प्रकारे कशाप्रकारे त्यांनी ते डिपिक्ट केलं आहे त्या सिनेमामध्ये. पुढं जसं जसं येईल तसं त्यांनी काय म्हटलं आहे की पात्र कशी ही होत गेली की समजा समजा 70चं दशक आलं 70मध्ये 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. एक तर बच्चन यांचा उदय आहे अँग्री यंग मॅन जे की 25-30 वर्ष होऊन गेलेले आहेत स्वातंत्र्याला आणि ज्या गोष्टी तुम्ही प्रॉमिस केल्या होत्या त्या डिलिव्हर झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळं मग त्याकडे कसं बघते जनता कसे बघते आणि तो सगळा जो अँगर आहे तो मग बच्चन यांनी आपल्या सिनेमातून दाखवलं आहे की सलीम जावेद यांचं बरंचसं लिखाण आहे त्यावर की जंजीर असेल किंवा दिवार असेल अशा प्रकारचे सिनेमे आहेत की अँगरकडं कसा बघतं सलीम जावेद यांनी अँगरला कसं त्यांनी हे केलं की त्या एका महानायकाला जे उभारलं की अँग्री यंग मॅनचा जो उदय म्हणला जातो आहे आणि पॅरलल नंतर चालणारे लोक कोण आहेत समजा 70मध्ये ती सुरुवात झाली कोणकोण लोक आहेत स्मिता पाटील आहेत शबाना आझमी आहेत ओमपुरी आहेत नसरुद्दीन शाह आहेत श्याम बेनेगल आहेत गोविंद निहलानी आहेत मंथन आहे अर्धसत्य आहे अर्थ आहे मिर्च मसाला आहे हे जे सगळे पॅरलल सो कॉल्ड किंवा आर्ट सिनेमा ज्याला म्हटलं आहे कोट अनकोट तर मग त्याकडे कसं बघतं समजा मंथन आहे तो आनंदमधला जो प्रयोग होता तोच आहे. आपल्या NCERT मध्ये पण चर्चा आहे की प्रोड्युसर कोण आहेत तर प्रत्येक तिथल्या शेतकऱ्याने 1 लिटर मागे 1 रुपया अशा प्रकारे करून गेला प्रोड्यूस केलेला तो सिनेमा आहे की अमूलचं एक कशाप्रकारे जे ऑपरेशन फ्लड जे होतं तर सहकाराचं काय नेमकं महत्त्व आहे आणि कशाप्रकारे तो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणि एकूणच इकॉनॉमी
मध्ये कशा प्रकारे बदल घडू शकतो, आणि मग तिथून मग 80 आणि 90 हे कशा प्रकारचे दशक होते, ते सगळं ट्रॅश आहे का समजा 90s किड ज्याला म्हटलं गेलं, किंवा पोस्ट 80s ज्या प्रकारचं म्हणजे राजकारण आणि सिनेमा आणि समाज ह्यामध्ये त्याच प्रकार दिसतं का तुम्हाला, की पुस्तकं कशा प्रकारचे वाचले जातात? म्हणजे ग्रीक एक तत्वज्ञ आहे, त्यानं म्हटलं होतं की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरची गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मग कशा प्रकारची गाणी आहेत समजा, म्हणजे जे पोस्टमंडल समजा राजकारण आहे आणि त्यानंतरचा जो सिनेमा आहे की पोस्ट लिबरलायझेशनचा सिनेमा आहे, की नंतर खानत्रयीचा उदय समजा 89-90 तीन खान येत आहेत, आणि त्यानंतरचा जो सिनेमा आहे समजा की त्यांनी काय म्हणलं आहे की यशराज आणि हे जे बॅनर आहेत करण जोहर बॅनर जे आहेत ते, मग त्यातनं तो गाडीतून बाहेर पडला की डिरेक्ट स्वित्झर्लंडमध्ये कसं काय जातो तो व्यक्ती, आणि जे लिबरलायझेशनमुळं किंवा खाजगीकरणामुळे नंतर सुरू झालेला आहे की स्वप्न विकण्याचं जे काही साधन आहे ते एस्केपिस्ट सिनेमा ज्याला म्हटलं आहे, मग तशा प्रकारे ते झालं आहे का की इथं काय चाललं आहे काय, आणि ह्याचं कुठलंच हे न जरता ते एक 3 तासात एक वेगळीच दुनिया उभा करायची ज्याचा सर्वसामान्यांचा आयुष्याशी काही संबंध नसणार नाही, मग ते मनोरंजन आहे किंवा एस्केपिस्ट ज्याला म्हटलं आहे, मग त्याचे नेमके प्रॉब्लेम काय आहेत? मग बरंच यावर लिहिलं जातं समजा, काही आता नवीन मुलं आहेत ज्यांनी सिनेमाकडं कसं बघायचं हे OTTनं त्यांचा एक बदल घडवला आहे, तर मग ते त्याकडं कसं बघतात चालून, मग त्यांना वधल्या सिनेमाकडे आत्ताचा तरुण कसा बघतो समजा. त्यानंतर पुढे यांनी उदाहरण दिलेलं आहे की लगान शेवटचा, त्यांनी म्हटलं आहे की लगानमध्ये थोडंफार बाबा दिसतं आहे की शेतकऱ्याचं फायनल जे शेवट साधारणतः, किंवा त्यानंतर थोडंसं म्हटलं तर 2004 पिपलेला आहे की नथा मरेगा बिल्कुल मरेगा, मीडिया जे म्हणते ते की रघुवीर यादव असतील किंवा ओंकारदास असतील. रघुवीर यादव ही खूपच मोठी व्यक्ती, म्हणजे आत्तापर्यंत ज्या 9 एंट्री आहेत आपल्या ऑस्करच्या त्यातल्या 8 सिनेमामधलं नाव हे रघुवीर यादव आहे. रिसेंट आहे ते न्यूटन आहे, त्याच्यामागं खूपच आहे समजा अर्थ असेल किंवा बरेचसे 7-8 सिनेमे आहेत त्यांचे रघुवीर यादवांचे की ऑस्करला पोचलेले जे आहेत ते. तर मग याकडे म्हणजे शेतकऱ्याला कसं हळूहळू त्या स्पेसमधून तुम्ही पॉप्युलर कल्चर जरा म्हटलं आहे त्यातनं कसं तुम्ही हळूहळू बाहेर काढलं, की डिस्ट्रीब्युटर आता समजा म्हणतात की माझा सिनेमा बिहार UPमध्ये रिलीज नाही झाला तरी चालेल, मग हे गट्स कुठनं येतात त्यांच्यात की हे की माझा म्हणजे मल्टी सिनेमा जे मल्टिप्लेक्स सिनेमाचा आहे माझा सिनेमा जो आहे तो, मग OTTमुळं हे नंतर मग हे सगळं स्ट्रक्चर आता समजा सिंगल स्क्रीनवाल्यांनी चालूच केलं नाही की 50% आम्हाला ते परवडत नाही, मग सिंगल स्क्रीनवाल्यांनी ते चालू केलं नाही. सिव्हिल सर्वंट म्हणून आपल्याला या सगळ्याचा एक सेन्स असला पाहिजे की क्लासचा विचार काय आणि मासची भावना काय, दोन्ही गोष्टी आहेत. पॉप्युलर सिनेमा जो आहे तो मासची भावना आहे आणि क्लासचा विचार कशा प्रकार आहे ह्या दोन्ही गोष्टीला तुम्हाला डील करायचं आहे ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून. त्यामुळे तुम्ही पॉप्युलर सिनेमाचा पण तुम्हाला एक अंदाज असला पाहिजे, तुम्हाला आवडेल ना आवडेल तुमची चॉईस काय असेल, पण ते जेव्हा पॉप्युलर बनतं तेव्हा ते जास्त लोकांना आवडतं आणि तुम्हाला डेली जास्त लोकांना डील करायचं आहे. तुमचं दैनंदिन कामकाज आहे तेच त्या स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे मासची भावना आणि क्लासचा विचार मी परत सांगतो आहे ते महत्त्वाचं आहे की ते लोक कशाप्रकारे विचार करतात, उद्दीपन काय स्टिम्युलस काय समजा त्याचा, एखादा सिनेमा एखादा नवीन ह्याला येऊ शकतो. म्हणजे दक्षिणेत त्याच प्रकारे एक्सप्लोर झालेले बऱ्यापैकी की राजकारणाचं साधन म्हणून त्यांनी सिनेमा कशाप्रकारे वापरला आहे, तेलुगूमध्ये असेल तमिळ विशेषतः तमिळनाडूमध्ये असेल तर त्याप्रकारे सिनेमा, त्याची पण आपण एकदा वेगळी चर्चा करूया की दक्षिणेचे. शुभ्रा गुप्तांनी लिहिले ते बेसिकली हिंदी सिनेमाच्या अनुषंगाने लिहिले की पिपली लाईव्हपर्यंत साधारणतः दिसतं आणि त्यानंतर मग ते कसं बदललं आहे. जावेद अख्तरांचा याबद्दल एक बरंचसं लेक्चरच आहे बघा की व्हिलन कसा बदलत गेला. आता तुम्ही मदर इंडिया पाहिला असेल तर तो लाला आहे. मदर इंडिया इट सेल्फ रिमेक ऑफ औरत, महबूब खान यांचाच औरत नावाचा सिनेमा जुना त्याचा रिमेक आहे तो मदर इंडिया, आणि त्यातलं जी लालाची भूमिका केलेली तोच व्यक्ती आहे मदर इंडियामध्ये लालाची भूमिका कन्हैयालाल, म्हणजे तो सेठ आहे तो व्हिलन आहे का त्यामध्ये. नंतर कसं बदलले मग स्मगलर आले समजा परमिट लायसन्स कोटा परमिट राज आहे 60-70 जे आहे ते, आणि त्यानंतर मग बच्चनचे सिनेमात बघितले की समजा तो अँटी हिरो जरी आपण त्यातला बघितला तर तो स्मगलर आहेत किंवा धान्याचा काळाबाजार करणारे लोक आहेत. मग तुम्ही मिस्टर इंडिया बघितला तर तो धान्याचा जो आहे की तो काळाबाजार करणारी व्यक्ती ती व्हिलन आहे त्यानंतर. आणि मग त्यानंतर जे नंतर 71 जे आर्ग्युमेंट बदलते की समजा परकीय शक्तीचा हात ही कॉमन टर्म वापरली जाते का राजकारणात, म्हणजे भारतात काहीतरी घडलं तरी स्टेट तसं म्हणतं का की परकीय शक्तीचा हात आहे त्यामागं, आणि मग त्यानंतर कर्माची लाईन त्याप्रकारे आहे का की परकीय शक्ती किंवा क्रांतीवीर असेल त्यानंतर समजा तिरंगा असेल तर हे परकीय शक्ती म्हणजे काय आहे त्याचं नोशन कशा प्रकारचं आहे हे कुठून डेव्हलप झालेलं आहे. आणि मग 2001 परत सिम्बॉलिक आहे महत्त्वाचं की दोन महत्त्वाचे सिनेमे आहेत, एक तर लगान आहे आणि दिल चाहता आहे की ग्रामीणचं ते शेवटचं हे आहे का पॉप्युलरमधलं ग्रामीणचं जे डिपिक्शन आहे, आणि दिल चाहता आहे ना अर्बन सिनेमाचं कन्सेप्ट बदलले का की नवीन कूल ज्याला म्हटलं आहे सो कॉल्ड कोट अनकोट कूल युथ जे आहे त्याचं त्यानं सगळं बदललं आहे का. तर हे साधारणतः म्हणजे 125 म्हणजे आपल्यालाही पूर्ण घेता येणार नाही, बोलण्यासारखं खूपच आहे, पण 125 जर फिल्म हा ब्लो होत असेल सब्जेक्ट तर तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये. आणि हे स्पेसिफिकली ह्यांनी फक्त हिंदीपुरतं बोललं आहे त्यामुळं मी आज एवढंच यावरती बोलून थांबतो की सिनेमाकडं कसं बघितलं पाहिजे. आपण सिनेमावर एक वेगळं पण एक व्हिडिओ करायचा प्रयत्न करू वेळेच्या ह्याच्यानुसार आपल्या. पुढे दिलेली न्यूज काय आहे की फार्मर प्रोटेस्ट आणि आर्ट
लॉकडाऊन अँड आर्ट एक्सप्रेसमधले आयमधले दोन वेगवेगळे आर्टिकल आहेत की आर्टकडे कसं बघतायत समजा फार्मर प्रोटेस्ट जो आहे तो की ट्रॉली टाईम्स काढला त्यांनी आता की इथला जो मेन स्ट्रीम मीडिया आहे किंवा जो गोदी मीडिया ज्याला म्हटलं जातं ती फारशी हे करत नाही आहे कव्हरेज जे आहे ते आणि मग खलिस्तानी म्हटलं जातं का समजा एजीच अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्टात म्हणतात की त्यामध्ये खलिस्तानी आहे मग हे नोशन कशाप्रकारे बांधतात आणि मग आमचा आवाज पोहोचण्यासाठीचं साधन म्हणून ट्रॉली टाईम्स आणि मग सोशल मीडिया असेल आणि प्रिंट म्हणजे त्याचेच फोटो काढून टाकणं जे असेल मग त्यातले आर्ट कशाप्रकारे बघतात हे चार लोक आहेत तरुण त्यांनी जे त्याचं मास्टहेड बनवलं असेल की पेपरचं मास्टहेड बनवलं आहे त्याप्रकारे त्यातलं जे मग ते नवीन आहे दररोज नवीन आहे ते आणि मग त्याकडे कसं बघतायत त्यांनी समजा की ट्रॉली टाईम्स एकानं मग समजा मायथॉलॉजीचा वेगळा अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे का अन्वय अर्थ जो आहे आर्टच्या हिशोबानं की जी चित्र काढलेले आहेत जे फोटो काढलेले आहेत प्रोटेस्टचे ते सगळे फोटो एकत्र करून एक अन्नपूर्णा देवीचं चित्र बनवलं आहे त्यांनी फ्रेम बनवली मग अन्नपूर्णा देवीचं नोशन काय आहे समजा मायथॉलॉजीमध्ये आपण बघितलं तर की अन्नाची देवता जी आहे ते म्हणजे समजा तुम्ही सोशॉलॉजीचे स्टुडंट आहे की समजा लग्नविधी हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे विवाहविधी हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे सोशॉलॉजी ऑप्शनला असणारे लोक आहेत तर मग विवाह स्त्रीला काय दिलं जातं कन्यादान जेव्हा करतं तेव्हा त्या मुलीला काय दिलं जातं एक आहे ते बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते दुसरी आहे ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते मग ते काय नोशन काय आहे की हिंदू धर्मातलं ते की चूल आणि मूल सांभाळणं आहे का म्हणजे असं मायन्यूट तुम्ही बघितलं पाहिजे की एक्सप्रेसला अन्नपूर्णा देवीचा फोटो आला आहे ते ट्रॉली टाईम्समध्ये पण ह्यातनं तुमच्या सिलेबसच्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिक झाल्या पाहिजे तुमच्या डोक्यात की सोशॉलॉजीमध्ये आपल्याला मॅरेज सिस्टीमचं हे आहे किंवा GS1मध्ये आपल्याला महिला वुमन एम्पॉवरमेंटचा इश्यू आहे मग अन्नपूर्णा देवी ती वुमन एम्पॉवरमेंटशी कशी जोडली आहे का ते डिग्रेडेशनच आहे की ती कशाप्रकारे की तू चूल आणि मूल सांभाळ असं त्यातनं प्रतीत होतं आहे की लग्न झाल्यावर जे दिलं जाते एक तर बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते हिंदूची पद्धती आहे त्यामध्ये म्हटलं तर पुढचं काय की अनकम्फर्टेबल टूल्स म्हटलं आहे कोची आणि मुजरीस बेन आले मुजरीस हे बंदरच आहे प्राचीनमधलं जे दक्षिणातले डीप साऊथची जी चर्चा आहे ती मुजरीस बंदर तर बेन आले म्हणजे दर दोन वर्षांनी होणारा जो कला महोत्सव आहे तिथं तर अनकम्फर्टेबल टूल्स काय आहेत तर जे शेतकरी आहेत त्यांचे टूल्स तिथं मांडून एक आर्ट फॅक्ट त्यांनी बनवला आहे की अनकम्फर्टेबल आहे का ते आरबंद्याकडे दुर्लक्ष करताय का किंवा तो जे म्हणणं आहे की समजा दोन वर्षापूर्वी नाशिकमधनं लॉंग मार्च निघलेला आणि पहाटे ते समजा तिथल्या लोकलला त्रास होऊ नये विद्यार्थ्यांच्या 10-12 परीक्षा आहे म्हणून त्यांनी रात्रीच तो आझाद मैदानपर्यंत पोहोचले का मग हे जे कम्फर्ट आहे अर्बनचा तर त्याच्यासाठी तो दुर्लक्ष करतो का डिस्ट्रेस जो आहे सगळा त्याकडं तर मग ते आर्टमध्ये कशाप्रकारे डिबिळतो आता त्यांनी काय म्हटलं की लँड पोर्ट्रेट काढलं आहे एका मुलीनं त्यामध्ये जी MSc बडोदा युनिव्हर्सिटीतली जी विद्यार्थिनी आहे पोस्ट ग्रॅज्युएटची आहे ती कॉफिन फॉर फार्मर्स नावाचं की जमिनीवर तिनं कॉफिनच्या आकाराचं असं एक हे केलं आहे आणि त्यामध्ये जिवंत माणसं शेतकरी आहेत ते झोपवले आहेत आणि त्याचा एक फोटो काढला आहे म्हणजे लँड आर्ट ज्याला म्हटलं गेलं आहे की लँड पोर्ट्रेट ज्याला म्हटलं गेलं आहे तर आर्टकडे कसं बघायचं दुसरं महत्त्वाची व्यक्ती आता आर्ट आणि लॉकडाऊनमध्ये म्हटलं आहे त्यांनी आर्टिकल जे ते पटवर्धन नावाची व्यक्ती त्यांनी काय म्हटलं आहे की दोन पोर्ट्रेट आहेत त्यांची दिलेली चित्र जे आहे ते त्यात त्यांनी काय म्हटलं की लॉकडाऊन कपल की एक एक समजा तुम्ही चित्र जरी बघितलं तर एक्सप्रेस तुमच्यासमोर असला आता तर त्या चित्रामध्ये काय दिलं आहे की लॉकडाऊन कपल एक कार्पेट आहे त्यावर एक स्त्री बसली आहे मागं पुस्तकाचा कपाट आहे कोपऱ्यात अमृता शेरगिलचं एक चित्र आहे आणि ती व्यक्ती आहे ती कोचावर बसली आहे कपल जे आहे त्यापैकी जे पुरुष आहे तो कोचवर बसला आहे कार्पेट आहे त्यातनं त्यांनी सांगितलं की मला काय डिपेक्ट करायचं की कार्पेट आहे म्हणजे हे कपल काश्मीरमधलं आहे कारण कार्पेट हे समजा महाराष्ट्रात नाही की कार्पेट घरात कोण वापरत नाही सहसा म्हणजे एकदम श्रीमंत सोडले तर जनरल वापराचा विषय नाही आहे कार्पेट घरात असं नाही तर ते काश्मीरमधलं आहे आणि मग त्यातनं मला सांगायचं काय की तुम्हाला आत्ता लॉकडाऊन माहीत आहे काश्मीरमधनं कधीपासून लॉकडाऊन आहे हे आर्टकडे कसं बघतात ते लोक जेव्हा एखादी गोष्ट डिपीट करतात की कार्पेट ठेवणं म्हणजे जागा रिकामी होती म्हणून त्यांनी ते पेंट केलेलं नाही आहे त्या प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे अमृता शेरगिलचा फोटो त्या चित्रामध्ये त्यांनी एक फ्रेम कोपऱ्यात दाखवले तर त्यातनं त्यांना काय सांगायचं समजा NCERT मध्ये आपल्याला अमृता शेरगिल यांची चर्चा आहे की वुमेन नावाचं त्यांचं चित्र आहे तर हे सगळं तुमच्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत की पेपरला जे येतं किंवा एखादा महत्त्वाचा जो कलाकार आहे त्याची जेव्हा कलाकृती बघतो आपण सिनेमा असेल किंवा चित्र असेल तर मायन्यूट डिटेल तुमच्या सगळ्या चेक झाल्या पाहिजेत की रसग्रहण म्हणजे काय असतं समजा SA मधली ही चर्चा आहे आपण म्हणलो की भाषा त्या प्रकारची यायला पाहिजे आपल्याला त्यामध्ये काय म्हणलं की लिव्हिंग द सिटी नावाचं दुसरं चित्र आहे त्यांचं की मायग्रंट जे आहे त्या म्हणजे तो मुलाचा आता फोटो खूपच प्रसिद्ध झाला होता की सुटकेसवरती मूल झोपलं आणि ती स्त्री जी आहे ती सुटकेस ओढते चाकाची सुटकेस की चाकाची सुटकेस कशासाठी बनलेली आणि मग त्याचा वापर म्हणजे कशाप्रकारे बदलतं एखादं इन्व्हेन्शन असेल तर ते चाकाचा शोध पण जुना आहे सुटकेसचा शोध पण जुना आहे पण चाक आणि सुटकेस जोडणं हे कोणाला सुचलं हे जे मुद्दा आहे की सगळ्या म्हणजे कुतूहल पाहिजे तुमच्याकडं तुमची क्युरियोसिटीज आहे ती तुम्हाला महत्त्वाची आहे की कशाप्रकारे ते मग स्वतः म्हणतात की नॉस्टेलजिया माझा महत्त्वाचा भाग आहे पटवर्धन जे म्हणतात की नॉस्टेलजिया माझ्यासाठी महत्त्वाचा भाग आहे मग ते अजून बाहेर आले नाहीत का समजा मायग्रेशन अजून चालू आहे समजा कोरोनाचं जे आहे ते
समजा लस जरी आली तरी ते अजून त्या प्रकारे चाललेलं दिसतं आपल्याला. ते काय म्हणत आहेत की लिटरेचर पण ह्यानं हे होणार नक्कीच आहे की याबाबत बरीचशी पुस्तकं येतील. आता लव इन द टाईम ऑफ कॉलरा जसं आलं तसं बरेचसे म्हणजे तसे टायटल पण समजा आता पिक्चरचे काही रजिस्टर झालेत, लव इन द टाईम ऑफ कोरोना किंवा कोरोना प्यार हे नावाचं समजा काही एक्सेलनं समजा रजिस्टर केलं आहे टायटल. म्हणजे आर्ट, सिनेमा आणि सोसायटी ह्याचा एक इतरांशी आंतरसंबंध काय आहे, ते शेप करतं का फक्त प्रतिबिंब उमटतं आणि कशाप्रकारे बघतं, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दोन आर्टिकलमधनं समजल्या पाहिजेत. एक्सटेन्सिव्ह चर्चा शक्यच आहे पण आपल्याला वेळेच्या अभावी आपण थोडंसे थोडक्यात घेऊया. तिसरा बुक रिव्ह्यू काय आज की फोर्ट्स ऑफ राजस्थान म्हणून एक्सप्रेसला आलेला आहे की फोर्ट्स ऑफ राजस्थान त्यांनी दिलेली जी नावं आहेत तेवढी जरी किमान आपण मॅपमध्ये आज आपण काढून ठेवली तरी आपल्याला ते महत्त्वाचं बाबा गोष्टी क्लिअर झाल्या की बाबा कुंभळगड कुठं आहे, समजा राणासंघ जे आहे की समजा हल्दीघाटीची लढाई आहे, तर त्यांनी काय म्हणलं की हल्दीघाटीची लढाई ही हल्दीघाटीला हकीम खान सुरीची मजार आहे, टॉम ज्याला म्हटलं गेलं आहे. हकीम खान सुरी हा राणा प्रताप यांचा आर्टिलरीचा प्रमुख आहे की समजा तोफखान्याचा प्रमुख आहे हकीम खान सुरी जो आहे तो. सूर म्हणजे अफगाण आहेत, म्हणजे समजा आपण ते बघितले की किती 1527 आहे, 1526 आहे पाणीपत आहे पहिलं, 1527 समजा हळदीघाटची लढाई आणि 1528 आहे ती खांदेरीची लढाई आहे. मग सूर ह्यांच्या बाजूने का लढत आहेत, समजा राणा प्रताप यांच्या बाजूने सूर लढत आहेत आणि बाबर त्यांच्यावर दलडतो, तर मग सुरांचं हितलं काय आहे, सूर म्हणजे अफगाण आहे ते नक्की आहे, मग तुर्क आणि सूरमध्ये काय ताणेबाण आहेत नेमकं, त्यांचं काय टेन्शन आहे सूर आणि परत शेरशाह सूरच आहे, हुमायूनला त्यानं पळवून लावलं तो आणि त्याला नंतर हे करून मग परत आलेला व्यक्ती आहे ते हुमायून परत आलेला आहे. मग तुर्क आणि अफगाण असणारे ह्यांचं काय संबंध आहेत, हितलं आकलन काय की रजपूतांचं आकलन काय त्याबाबतचं, म्हणजे त्यांनी आर्किटेक्चरच्या संदर्भात लिहिलं आहे की फोटो एसे असे अशा प्रकारचं की आर्किटेक्चर म्हणजे झरोका काय आहे छज्जा काय आहे ते आपल्याला आर्टिकल बरेचसे म्हणजे GS1 खूपच चर्चा आहे की वातावरणामुळे तसं होतं का, भूगोलामुळं तुम्हाला ते जाळीदार खिडक्या बनवणं भाग आहे का की हवा खेळती राहिली पाहिजे, कारण टेम्परेचर जे आहे राजस्थानमधलं त्याकडे कशा पाहिजे, म्हणजे जॉग्राफी कशाप्रकारे आपल्याला कंपल्शन असतं जॉग्राफीचं की तुम्हाला काही गोष्टी ह्या तुमच्या राहणे खाणे आणि तुमचं आर्किटेक्चर आहे त्यामध्ये बदल जॉग्राफीमुळे घडवावंच लागतं. ती टॉम जे आहे हल्दीघाटीची साधारण अशी बरीचशी आहे, कुंभळगड दिलं आहे, चंदेरी दिलं आहे, हल्दीघाटीचा दिलं आहे, रणथंबोरचा किल्ला दिला आहे. आता समजा 500 वर्ष होतील 2027 हल्दीघाटीला, मग त्याकडे कशाप्रकारे बघतं राजस्थान किंवा राजस्थान गव्हर्नमेंट आहे, स्टेटनं ते साजरा करणार आहे नक्की आहे किंवा नाही साजरा करणार आहे, किंवा हळदीघाटीचं आकलन कशाप्रकारचं आहे, आता समजा रिरायटिंग चालू हिस्ट्रीचं, तर त्याकडे मग सिव्हिल सर्वंट म्हणून सगळ्याचा एक सेन्स असला पाहिजे की मास त्याकडे कसं बघतं, क्लास त्याकडे कसं बघतं आणि स्टेट त्याकडे कसं बघतं, आपल्याला जे डील करायचे इश्यू आहेत ते रोज डेली बेसिसवर. बुक रिव्ह्यू पुढचा आहे तो चिपको आंदोलन संदर्भातला आहे, हरिभरी उम्मीद नावाचं पुस्तकच आहे, पाठक म्हणजे आहेत ते आणि त्याचं मग आता इंग्लिशचं व्हर्जन आलं आहे, रामचंद्र गोहाणी एडिट केलेलं आहे की बुक रिव्ह्यू जो आहे चिपको आंदोलनचा की कसं महत्त्वाचं आहे की पर्यावरण हा विषय आणि गांधीवादी सुंदरलाल भोगुण आहेत, चंडीप्रसाद भट आहेत, की चिपकोकडं कसं बघितलं पाहिजे आणि कसं बघितलं जातं. चिपको आपल्याला NCERT पण चर्चा दिली आहे, चिपको हा 10 मार्काला विचारणे पोटेन्शियल तेवढा आहेच, पर्यावरणाचा आपला विषय जो आहे की डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट याकडे ह्याचा जो सहसंबंध आहे त्याकडे आपण कसं बघतो की दोघातल्या एकाचा बळी दिल्याशिवाय एकाचं शक्य नाही का असणं, किंवा शाश्वत विकासाची संज्ञा आहे ती कशाप्रकारे डेव्हलप झाली. समजा इथं गिरीश तिवारी आहेत, सॉन्ग टू स्टॉप पोर फॉरेस्ट ऑक्शन जो आहे त्यासाठी त्यांनी काही कविता लिहिली आहेत, आता बलाड्स पण आहेत, आता समजा ह्याच्या काळात पण तुम्ही प्रोटेस्ट फार्मर प्रोटेस्ट बघितलं की त्या प्रकारची पण काही गाणी येत आहेत. समजा आज एका कलाकाराला त्याच्यावरनं ईडीनं नोटीस बजावली की कशाप्रकारे बघते, समजा दिलजीत दोसांज स्वतः काय बोलत आहेत कलाकार आणि गायक असणारे जे आहेत ते त्याकडे कशाप्रकारे बघतात की तिथले जे फोक आर्टिस्ट आहे त्यांनी पण ते होकल आहेत का जे काय फार्मर्सबद्दल जे चाललं आहे ते. द मेकिंग ऑफ आधार आर एस शर्मांचं पुस्तक आहे, ब्युरोक्रॅट्स आहेत आणि सगळी जी पार पाडलेली जी आहे की आधार बनवण्याची जी 100 कोटीपेक्षा जास्त लोकांना ते जो एक्झरसाईज होता ह्युमंगस अशा स्वरूपाचा एक्झरसाईज होता आणि त्यांनी कशाप्रकारे म्हणलं की आणि सिव्हिल सोसायटीचं त्या म्हणजे ते म्हणजे त्यांनी एक चॅप्टर्स आहे त्यात की सिव्हिल सोसायटीची फेवरेट पंचिंग बॅग आहे आधार म्हणजे, आणि मग 1984 आणि ॲनिमल फार्मचा त्यांनी हे दिलं आहे की कशाप्रकारे सिव्हिल सोसायटी याकडे बघते आणि स्टेटचं नेमकं उद्देश काय होता आणि लोकांनी त्याकडे कशाप्रकारे बघितले. आता आधारची OTTवर रिलीज झाली, G5 आधार नावाची फिल्मच रिलीज झाली की आधार एका व्यक्तीनं आधार कार्ड काढणे ह्यात मग त्याला इन्स्टिट्यूट कशाप्रकारे पळवते, सत्ता स्टेट जे आहे ते कशाप्रकारे कॉमन मॅनचं की आज या उद्या या सोमवारी या जे कागदोपत्री जे आहे हे करणं किंवा कागद नावाचा सिनेमा आहे, असे खूपच लोक आहेत नॉर्थ इंडियामध्ये की कागदोपत्री डेटच आहेत ते आणि मग त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्से आहे की पंकज त्रिपाठीचा सिनेमा आला होता समजा कागद जो आहे तो त्याकडे कशाप्रकारे बघतं की कागदी असणं आणि माणूस जिवंत असणं ह्याकडे स्टेटचं जे आकलन आहे की कागदाबाबतचे जे आहे की
म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅक्युन आहे का, समजा हे ब्युरोक्रसीमधली आहे का, मग तुमचं क्रिटिकल अंडरस्टँडिंग काय आहे त्या बाबतचं की पेपरलेस झालं पाहिजे का? आता केरळची असेंब्ली 100% पेपरलेस बनवायचं त्यांचं चाललं आहे सध्या, मग तो प्रोजेक्ट काय आहे? म्हणजे एका गोष्टीवरून साधारणतः हे बघितलं की स्टेटचं आकलन काय आणि तुमचं सिव्हिल सर्वंट म्हणून सोसायटीचं आकलन किंवा कंटेम्पररी ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता, हे सगळं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आता हिंदूमधले समजा आज चर्चा आहे की बाबर नावाची चर्चा आहे, मॅगझिन पुरवणी तुम्ही बघितली, तर द लर्नेड एम्पायर म्हटलं आहे की ते म्हटलेलाच होता की तो इथल्या लोकांना विनोद कळत नाही, त्यांच्याकडे वीट नाही आहे, ह्यांना फुलांचा फळांचा सेन्स नाही आहे, चांगली फळं चांगली कविता ह्यांना आवडत नाही, आणि त्यामुळं मला मिळाल्यावर हिचं पुरायचं नाही. तिकडं काबूलमध्ये त्याची टॉम आहे, बाबरची जी आहे ती, आणि बाबर नाव ही प्रिन्स ऑफ ऑटोबायोग्राफीज म्हटलं जातं त्याला, म्हणजे कायम फेवरेट असणारा यू पी एस सीचा जो आहे तो, की तुझुके बाबरी, त्याच्यानंतर जे हे झालं की बाबर नाम आहे म्हणलं ते चगताई तुर्कीमध्ये आहे, मग वडिलांकडून तो तैमूरचा वंशज आहे, आईकडून चंगेज खानाचा वंशज आहे. आम्ही ओ एम एस नावाची कन्सेप्टच आहे, आता समजा स्टडीज मग आपण म्हणलं की मुघल आहे, ऑटोमन आहे, आणि साम्राज्य ह्याचे जे पर्शियामधले जे साम्राज्य आहे त्याचे, की हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल नाही बघता येणार, की समजा हुमायून जेव्हा मागायला जातो आहे अफगाणांनी इथून हाकल्यावर, तो पर्शियालाच मदत मागायला जातो आहे, हे सगळे इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे एकटा तुम्ही मुघलांचा अभ्यास करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला ऑटोमन पण समजायला पाहिजेत आणि पर्शियन पण समजायला पाहिजेत, तर तुम्हाला मुघल समजतील. मग ही चर्चा का केली जाते, समजा बाबर जे आहेत ते टेमोरिन कल्चरचा कुठला प्रभाव आहे, तैमूरलंगचा जो आहे तो म्युझिकचा प्रभाव आहे, त्यानंतर काय म्हणलं की आर्ट पोएट्री आणि हॉकिंग कबूतर आणि बहिरी ससानं, तुम्ही फोटो जर बघितले तर ते हातावर तशा प्रकारचं दिसतात आपल्याला, की मुघलांचे जे फोटो आहेत मुघल बादशहांचे, तर त्यांच्या हातावर तो कायम पक्षी असलेला तो दिसणारच आहे. गुलबदन बेगम बाबरची मुलगी आहे, हुमायूनची बहीण, आणि अकबरनं रिक्वेस्ट केलेलं की वडिलांबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे, म्हणून तिनं जे लिहिलं आहे तो हुमायून नाम आहे, गुलबदन बानो बेगम यांनी जो लिहिला आहे तो, आणि हुमायून नाम आहे की हुमायूनचा मकबराच आहे प्रसिद्ध जे आहे ते आर्ट क्रिटिकच्या हिशोबाने, तो पण फेवरेट असणार आहे यू पी एस सीचा, की ताजमहलपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे का, जे त्यातले तज्ज्ञ लोक आहेत, समजा फर्ग्युसन असेल, समजा कोलोनियल काय स्कॉलर आहेत, की इथल्या आर्किटेक्चरचा अभ्यास करणारे लोक आहेत, की ताजमहलपेक्षा हुमायून का मकबरा जे आहे ते महत्त्वाचं कशाप्रकारे बघितलं जातं सॉरी ते म्हणजे कशाप्रकारे बघितलं, की अकबराच्या सांगण्यावरून जो लिहिलेला येतो की फरगाना प्रॉव्हिन्स जो आहे तो बाबरचा जो आहे तो, आणि आत्ता जे आपण फोर्ट जे बघितले त्यामध्ये पण कशी चर्चा आहे की 1526-27-28 पाणीपत चंदेरी आणि हळदीघाटीची जी लढाई ती त्याकडे कशाप्रकारे बघितलं जातं. त्यानंतर बुक रिव्ह्यू आला आहे की अमेरिका इन द वर्ल्ड हिस्ट्री ऑफ यू एस डिप्लोमसी अँड फॉरेन पॉलिसी, रॉबर्ट झोलेक यांचं नवीन पुस्तक आलं आहे, की रुझवेल्ट यांच्याकडे कसं बघितलं जातं, की आता पर्स्पेक्टिव्ह आय आरचा जो आहे तो, की त्यामध्ये जेफरसन आहे, वुड्रो विल्सन 14-point प्रोग्राम जो आहे तो, निक्सन आणि किसिंजर हे महत्त्वाची नावं जी आहेत, की ह्याची जी पॉलिसी आहे अमेरिकेची जी इंटरनॅशनल रिलेशन आणि त्याची पॉलिसी आहे, मग त्यातली महत्त्वाची नावं आहेत की विल्सन यांच्यापासून आत्तापर्यंत, समजा किसिंजर असतील, रुझवेल्ट यांनी जपान आणि रशिया, मंचुरिया असेल ते, चीन असेल, ह्यांच्यामध्ये कशाप्रकारे मध्यस्थी केली होती. त्यानंतर फरगॉटन ॲम्बॅसेडर इन कैरो, द लाईफ अँड टाईम्स ऑफ सय्यद हुसेन, पहिले आपले ॲम्बॅसेडर आहेत इजिप्तमध्ये जाणारे, भारताचे पहिले ॲम्बॅसेडर आहेत कैरो जे आहेत, की फरगॉटन ॲम्बॅसेडर, की मिडल ईस्टकडे आपण कशाप्रकारे बघतो आणि कशाप्रकारे बघितलं पाहिजे. आता मिडल ईस्ट सेल्फ आपल्याकडे कशाप्रकारे बघितलं जातं, की मिडल ईस्ट जेव्हा म्हणते तेव्हा ते पाश्चात्य जगातनं मिडल ईस्ट आहे, म्हणजे अमेरिकेत तुम्ही उभा राहिला तर तिथून जे ईस्ट आहे ते मिडल ईस्ट आहे, म्हणजे आत्ताचा जो इथलं अरब वर्ल्ड जे आहे ते, आपल्याकडून बघितलं तर ते वेस्ट म्हणायला पाहिजे, पण ते आपला नोशन कॉईन झाली, ते म्हणजे ती टर्म कॉईन झाली, आणि आपण पण त्याचप्रकारे वापरतो का, आपलं मिडल ईस्टचं आकलन काय आहे का, किंवा आपले काही समजा तिथं जर्नलिस्ट आहेत का जे कंटिन्युअस तिथं रिपोर्टिंग करतायत, तर तसं फारसं बघायला मिळत नाही. मग आपलं जे त्यांच्याकडे बघण्याचा आपला चष्मा आहे तो पाश्चात्य आहे का, अमेरिका कसं बघते, युरोप कसं बघतो, आणि त्यांचं स्वतःचं अंडरस्टँडिंग आहे. समजा तुम्ही अल जझीरा बघत असाल तर अल जझीराचे असे खूपच डॉक्युमेंटरी आहेत की भारत समजून घेण्यासाठी जे आहेत त्या, आणि इजिप्तमध्ये सर्वात प्रसिद्ध असणारे लोक कोण आहेत, तर शाहरुख खान आणि बच्चन आहेत. तर मग आता आपल्याला म्हणलं की आय आरमध्ये टूल म्हणून कसं वापरू शकतो, आपल्याला एसे विचारला 2020 काल झालेला एसे की हे कसं वापरू शकता तुम्ही, सायन्स टेक्नॉलॉजी कशाप्रकारे वापरू शकता आय आरमध्ये, पण हा पण विचारलं जाऊ शकतं की सॉफ्ट पॉवर म्हणून फिल्म्सचा वापर जो आहे तो, की तिथं भारतातली प्रत्येक व्यक्ती आहे जी तिथं बच्चन म्हणूनच्याकडे बघितलं जातं का, की तिथल्या काही लोकांना हिंदी पिक्चरमध्ये काम करण्याची आहे आणि ते कशाप्रकारे मग इथं हिंदी पिक्चरमध्ये काम करण्यासाठी तयार आहेत का, की सॉफ्ट पॉवर हिंदी फिल्म्स किंवा फिल्म्स ॲज अ सॉफ्ट पॉवर हा पण आपला फेवरेट सब्जेक्ट होऊ शकतो, की जो स्टेटचा आणि आता ओ टी टी नंतर जे बदललेलं जे सर्च आहे, की त्यानंतर लोकसत्तामध्ये पण बरीशी चर्चा आहे. आता बांदेकरांचा आर्टिकल आहे महत्त्वाचा आहे, सुरवेंवर लिहिले आवचटांनी, कविताचा प्रवास म्हणून आपल्याला कवितेचा इतिहास आहे, समजा मराठी लिटरेचरचे काही लोक असतील तर त्यात त्यांनी दिलंच आहे की 60 नंतर कशाप्रकारे बदलली कविता,
15 मार्काचा आपल्या ह्यातनं प्रश्न सुटू शकतो, मेन्समधला जो आहे तो मराठी वाङ्मयाचे जे विद्यार्थी. सप्तरंगमधली चर्चा आहे, इंडिकर महत्त्वाचा माणूस आहे, नवीन जे आहे ते की नवीन क्रॉप जे आहे की नवीन स्वतःचा सिनेमा आहे, अर्थ त्रिज्या असेल, उदाहरणार्थ नेमाडे असतील, म्हणजे त्यांना जे वेगवेगळे पारितोषिकं मिळालेत की नवा सिनेमा ते कसं बघतात की ते म्हणतात की तुम्ही चार मराठी चित्रपट बघितले तर चारही चित्रपटामध्ये रिक्षाचा आवाज सारखाच येतो. मग हे मराठी चित्रपट दिग्दर्शकांचा एक आळस आहे का की कुठलं तर काहीतरी करायचं, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही, म्हणजे सिनेमा ही इट सेल्फ ही सिरियसली करायचीच गोष्ट आहे आणि त्याकडं कसं मराठी चित्रपटाचं काय आकलन नेमकं तोकडं पडतं ते. आणि त्यांनी जे लिहिलं आहे की मिती स्थळाची आणि काळाची मिती आहे की समजा एकदा तुम्ही दरवाजा बंद केला सिनेमाचा ते वेगळंच जग आहे का, मग इंडिकर कशा प्रकारे बघतात सिनेमाकडं, किंवा पुस्तकांच्या काळोखाच्या कविताचा काय सप्तरंगमध्ये बुक रिव्ह्यू आला आहे. तर ही साधारणतः आजची जी चर्चा होती ती आपण दोन ह्याच्या बघणार आहे, आत्ताचा जो व्हिडिओ मी की एसे आणि तुमचं एकूण आकलन कशाप्रकारे तुम्ही बघितलं पाहिजे की पुरवण्यामध्ये लिहितात, म्हणजे रविवारी पुरवणी काढतात हे थोडंसं लेजर आहे किंवा सुट्टी आहे आणि त्या माणसानं थोडंसं डिटेल त्याकडे बघितलं पाहिजे की पेपर वाचण्याची ॲक्टिव्हिटी आहे त्याकडे, आणि मग मॅगझिन आणि आय जे असेल तर ते महत्त्वाचं सगळंच बघितलं पाहिजे त्यामध्ये कशाप्रकारे तुम्ही, की फिल्म्स असतील तर त्याकडे, म्हणजे हळूहळू ते स्वतःचं एक कल्चरल पर्सनॅलिटी घडवली पाहिजे की आता समजा मी सोलापूरमधला मनुष्य आहे किंवा मी विदर्भातला मनुष्य आहे, मग त्या प्रकारेचं हिंदू मिळत नाही किंवा एक्सप्रेस मिळत नाही किंवा ऑनलाईनचं समजा आता ॲक्सेस असेल पण काही काळापूर्वी नव्हता, तर स्वतःला जर एक सिव्हिल सर्वंट म्हणून घडवण्याचं कल्चरल कॅपिटल गोळा करणं आहे तर त्याचं एक माध्यम म्हणून आपण ह्या व्हिडिओकडे आपण बघितलं पाहिजे की एसेची पण साधारणतः चर्चा जी आहे त्यासाठी पण हे कशाप्रकारे महत्त्वाच्या पुरवण्या असतात. तर या आपला आजचा चर्चा होती, आपण परत भेटूया परत वेगळ्या भागात रविवार जी चर्चा आहे की मार्गी मॉर्निंगमध्ये. आत्ता आपण थांबूया, धन्यवाद.